नमस्कार विद्यार्थ्यांनो विद्यापन गुरुत्वाकर्षण या हे प्रकरण आज शिकणार आहोत त्यामध्ये पृथ्वीचे गुरुत्वीय बल पृथ्वीचे गुरुत्वीय बल बलाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी न्यूटनने आपल्याला वैश्विक नियमामध्ये जेव्हा गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधला त्यावेळी आपल्याला असं सांगितलेलं होतं की कोणत्याही दोन वस्तू जेव्हा एका विशिष्ट अंतरावरती असतात आणि त्यांचे वजन किंवा वस्तुमान M1 आणि M2 असेल आणि त्यांची अंतर जर डी असेल तर ते एकमेकावरती बल प्रयुक्त करतात आणि हे जे बल असतं हे Fने दर्शवलं जातं आणि ह्या बलाचं जे मूल्य असतं ते M1 आणि M2 यांचा गुणाकाराला समानुपाती असतं आणि त्यातील जे अंतर असतं त्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असतं आणि म्हणून आपण न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियमाच्या हिशोबाने जर बघितलं तर त्या दोन वस्तूंवरती एकमेकींनी प्रयुक्त केलेलं बल F हे त्यांच्या वस्तुमानांचा गुणाकार आणि त्यातील असणाऱ्या अंतराचा वर्ग अशा पद्धतीने असतं आता आपण या ठिकाणी पृथ्वीचे गुरुत्वीय बलाविषयी माहिती बघणार आहोत तर पृथ्वी जिच्या जवळील सर्व वस्तूंना पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने आकर्षित करत असते आणि शिवाय पृथ्वीचे वस्तुमान जे असतं ते वस्तुमान केंद्रभागावरती असून पृथ्वीचा जो केंद्र आहे त्या केंद्रावरती त्या पृथ्वीचं वस्तुमान केंद्रित झालेलं असतं आणि त्यामुळं आपण कोणतीही वस्तू जर आपण क्षितिज समांतर दिशेने फेकली तर ती वस्तू क्षितिज समांतर लंब दिशेत खाली पडते त्याचं कारण असं असतं की पृथ्वी जेव्हा एखाद्या वस्तूला आपल्याकडे आकर्षित करत असते गुरुत्वीय बलामुळं ते पृथ्वी जे वस्तुमान आहे ते पृथ्वीच्या केंद्रस्थानी एकवटल्यामुळे ती वस्तू पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षली जाते आणि म्हणून आपण क्षितिज समांतर एखादी वस्तू फेकली असता ती क्षितिज लंब खाली पडते त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी हे जे न्यूटनने नियम काढले ह्या नियमामध्ये योहानस केपलर हे जर्मन शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांनी यामध्ये खूप सिंहाचा वाटा उचललेला होता कारण 16व्या शतकामध्ये जेव्हा काही ग्रहांच्या गतींविषयी काही नियम त्यांनी 3 नियम केले त्यातला जो 3रा नियम होता त्या 3रा नियमावरती आधारित साधारणपणे 1600व्या शतकामध्ये ह्या योहानस केपलर यांनी 3रा नियम मांडला आणि त्या नियमाचा वापर न्यूटनने गुरुत्वाकर्षण बल निर्माण करण्यासाठी या ठिकाणी केलेला आहे आता या ठिकाणी न्यूटनने सांगितल्याप्रमाणे पद्धतीने दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल F ने दाखवलं आपण आणि ह्या वस्तूंचे जे ह्या दोन वस्तू आहेत पहा M1 आणि M2 M1 म्हणजे पहिल्या वस्तूचं वस्तुमान आणि M2 म्हणजे दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान ह्या दोन वस्तू आपण R ह्या अंतरावरती एकमेकांपासून दूर ठेवल्या आता हे बघा मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं डी या अंतरावरती ठेवल्या आता मी सांगितलं आर या अंतरावरती ठेवला हे अंतर आपण घेऊ शकतो दोन्हींमधलं जे अंतर आहे ना आपण मानू शकतो डीने घ्यायचं की आरने घ्यायचं त्यामुळं तो काही कन्फ्युजन करायचं तुम्ही पण कारण नाही तर ह्या दोन M1 आणि M2 ह्या दोन वस्तूंमधील अंतर हे आर आहे आणि आता M1 ह्या वस्तूने समजा M2 या वस्तूवरती M1 या वस्तूने M2 या वस्तूवरती F1 हे बल प्रयुक्त केला असं आपण गृहीत धरू आणि M2 या वस्तूने M1 या वस्तूवरती F2 बल प्रयुक्त केला असं आपण गृहीत धरू तर न्यूटनच्या गुरुत्वीय बलाच्या नियमानुसार मग काय होईल या ठिकाणी F1 म्हणजे F एकूण एकमेकावरती जे बल प्रयुक्त करतात हे जे बल आहे F हा M1 आणि M2 यांच्या गुणाकाराशी समानुपाती असतं आणि हे जो अंतर असतं ना हा अंतर आपण काय डी मगाशी मी तुम्हाला डी सांगितलं होतं त्याचं कारण काय मी त्यावेळी तुम्हाला दोन ग्रहांविषयी बोलत होतो किंवा दोन वेगळ्या वस्तूंविषयी बोलत होतो आता या ठिकाणी आपण या चित्रातील किंवा ह्या आकृतीतील दोन वस्तूंविषयी बोलतो हे अंतर आपण आर मानलेले तर हा जो F आपण हा जो प्रोपोर्शनॅलिटीचं जे चिन्ह आहे ते काढून टाकल्यानंतर या ठिकाणी जी हा कॉन्स्टंट येतो स्थिरांक येतो आता हा जो जी हा स्थिरांक आहे ना हा याचं मूल्य आहे 6.673 × 10⁻¹⁰ न्यूटन मीटर वर्ग पर किलोग्रॅम वर्ग हे लक्षात घ्या ज्यावेळी दशांश चिन्हाच्या पुढच्या ज्या संख्या असतात ना त्या 673 किंवा 673 अशा वाचायच्या असतात तर ह्या पद्धतीने हे जीचं मूल्य आहे आणि पुढचा जो भाग आहे तो असा आहे की समजा आपण ह्या जीचा मूल्याचा वापर या ठिकाणी ह्या वस्तूंचा आपल्याला अंतर काढण्यासाठी उपयोग होतो किंवा
त्या वस्तूंचं वस्तुमान काढण्यासाठी उपयोग होतो किंवा त्या दोन्ही वस्तूंच्या अंतरावरून आणि वस्तुमानावर हे जर आपल्याला माहित असतील तर आपण त्यांनी एकमेकावरती प्रयुक्त केलेलं बल पण कॅल्क्युलेट करू शकतो त्यासाठी आपल्याला जीच्या स्थिरांकाची गरज असते आणि मग आता F1 आणि F2 यांनी एकमेकावरती जे बल प्रयुक्त केलेलं आहे ते आपण या सूत्राने घेऊ शकतो जी गुणिले M1 गुणिले M2 भागिले R2 आणि ह्या सूत्रानुसार आपल्याला पुढच्या भागामध्ये गुरुत्वीय बल काढता येतं आता पुढचा जो भाग आहे आपला तो एक समान वर्तुळाकार गती किंवा अभिकेंद्री बलाचे परिणाम आता या अगोदर आपण अभिकेंद्री बल म्हणजे काय ते बघू अभिकेंद्री बल म्हणजे एखादी वस्तू स्वतःभोवती फिरत असेल किंवा आपण एक दुसरं उदाहरण घेऊ की सूर्याभोवती एक ग्रह फिरतोय तर सूर्याभोवती जेव्हा तो ग्रह फिरत असतो तेव्हा सूर्य त्या फिरणाऱ्या ग्रहावरती बल प्रयुक्त करत असतो आणि हे जे बल असतं ती एखाद्या किंवा आपण असं म्हणू की एखादा ग्रह वर्तुळाकार परिक्रमा पूर्ण करतो परिक्रमा याचा अर्थ काय की एक फेरी पूर्ण करतो आणि ही फेरी पूर्ण करत असताना तो काय करतो की सूर्याच्या दिशेने जे अभिकेंद्री बल प्रयुक्त करतो ते अभिकेंद्री बल जे असतं ते F=mv^r या सूत्राने आपण दाखवतो कारण या ठिकाणी mv^r काय असतं की mv² म्हणजे त्याने F म्हणजे त्याने प्रयुक्त केलेलं बल आणि त्याचं वस्तुमान त्याची व्हेलॉसिटी किंवा वेग म्हणू आपण आणि त्या सूर्य आणि तो ग्रह यामधील अंतर म्हणजे आर अशा पद्धतीने आपण या सूत्रांती दाखवतो यामध्ये यम हे ग्रहाचे वस्तुमान आहे व्ही ही ग्रहाची व्हेलॉसिटी आहे किंवा चाल आहे आणि आर हा ग्रहाच्या वर्तुळ कक्षेची त्रिज्या आहे या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आता T काय घेतला आपण T हा याच्यासाठी घेतला की जेव्हा सूर्याभोवती ग्रह परिक्रमा करत असतो किंवा एक फेरी पूर्ण करत असतो तेव्हा त्याला जो काळ लागतो त्याला आवर्त काळ म्हणतात आणि तो T या अक्षराने दर्शवितात त्याच्या पुढचा भाग जो आहे आपला तो एखाद्या वस्तूचे वस्तुमान केंद्र आता मी मगाशी सांगितलं तुम्हाला पृथ्वी ही गोलाकार असल्यामुळं तिचं वस्तुमान केंद्र कुठं असतं पृथ्वीचं केंद्रबिंदू असतो त्याचप्रमाणे ती ज्या इतर वस्तूंच्या बाबतीत जर बोललो आपण तर वस्तुमान केंद्र त्या वस्तूच्या आतील किंवा बाहेरील तो बिंदू असतो याचा अर्थ काय होतो समजा एखादी वस्तू असेल आणि त्या वस्तूचा आकार अनियमित असेल अनियमित आणि नियमित म्हणजे काय नियमित म्हणजे गोलाकार आकार असेल किंवा चौकोनी असेल तर अशा वस्तू नियमित आकाराच्या असतील परंतु एखादी वेगळा आकार असेल की ज्याला आपण सांगू शकणार नाही मग अशा आकाराच्या वस्तू ज्या असतात त्याला अनियमित आकार म्हणतात ह्या अनियमित आकाराच्या ज्या वस्तू असतात त्यांचं जे केंद्रीय बल जे असतं ना तो एक बिंदू असतो आणि तो बिंदू त्या वस्तूच्या कोणत्याही भागात असू शकतो म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या आता एक समान घनता असलेल्या गोलाकृती वस्तूचे वस्तुमान केंद्र हे काय असतं गोलाचे भूमितीय केंद्र असतं लक्षात ठेवा कारण त्याची एक समान त्यांची आकारमान असतं तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वस्तूचं वस्तुमान कुठं केंद्रित होतं हे आपल्याला ह्या बिंदू ह्या पॉईंटमध्ये लक्षात आलं पाहिजे कारण कोणत्याही वस्तूचं जे वस्तुमान असतं ते बिंदू केंद्रित असतं हे लक्षात घ्या पुढचा भाग आहे आता या ठिकाणी जेव्हा ग्रह हा सूर्याभोवती फिरत असतो तर मग सूर्याभोवती फिरत असताना व्ही म्हणजे त्या ग्रहाची चाल असते व्ही म्हणजे काय असते त्या ग्रहाची चाल मग तो चाल जेव्हा करतो त्यावेळी तो काय करतो सूर्याभोवती फिरतो सूर्याभोवती तो गोलाकार अवस्थेत फिरतो गोलाकार मग गोलाकार जेव्हा फिरतो तेव्हा तो किती अंतर चालतो तर तो एक परिघ एवढा अंतर चालतो मग परिघाचं सूत्र आपल्याला माहिती आहे काय 2πr आणि त्याला आता आवर्तकाल म्हणजे आता मगाशी सांगितलं तुम्हाला मी ती पूर्ण परिक्रमा पूर्ण करण्यासाठी जेवढा काळ लागतो त्या काळाला T ने दर्शवतात तो त्याचा आवर्तकाल आहे T म्हणजे चाल बरोबर कापलेले अंतर भागिले आवर्तकाल आणि म्हणून कापलेले अंतर म्हणजेच 2πr भागिले T आता पुढं काय केलं आपण F बरोबर इथं mv/r आता mv/r काय होतं सूर्याने त्या ग्रहावरती प्रयुक्त केलेले बल अभिकेंद्री बल आणि ते अभिकेंद्री बल आपल्याला mv^r ह्या सूत्राने आपण दाखवलेले आहे आता पुढचा जो भाग आहे या ठिकाणी काय केलं आपण की व्ही आता व्हीची किंमत या ठिकाणी टाकलेली हा जो ग्रह
सूर्याभोवती जो फिरत होता त्या त्याची चाल जी आहे ती व्हीच्या माध्यमातून 2 पायार छट्टी ही किंमत जर आपण व्ही वर्गाच्या ठिकाणी घेतली तर या ठिकाणी याचा वर्ग केला आपण आणि ह्या आर वर्गने या पूर्ण समीकरणाला गुणायचा आणि भागायचा ऍट अ टाइम त्यावेळी काय होईल आपल्याला ही सूत्र मिळतं 4m पाय वर्ग r छेद t वर्ग आता या ठिकाणी पुन्हा लक्षात घेऊ की f बरोबर 4m पाय वर्ग अपॉन r वर्ग हा स्थिरांक आहे आणि r घन छेद t वर्ग हा केपलरचा तिसऱ्या नियमाचा उपयोग केला इथं आपण आणि केपलरचा तिसरा नियम काय आहे की t वर्ग अपॉन r घन याचा अर्थ काय की हा जो तिसऱ्या नियमामध्ये आपण शिकलो आवर्त कालाचा वर्ग हा त्याच्या अंतराच्या त्या सूर्य आणि ग्रह यातील अंतराच्या सरासरी अंतराच्या घनाएवढा असतो आणि म्हणून हे आपण के ची किंमत इथे टाकली आणि त्यावेळी आपल्याला असं लक्षात आलं की 4 पाय 4 m पाय वर्ग छेद k बरोबर स्थिर आहे आणि म्हणून f हा म्हणजे काय f काय आहे या ठिकाणी हे जे बल आहे अभिकेंद्री बल आहे हे बल वर्ग त्या ग्रह आणि सूर्य यांतील सरासरी अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असतं हे आपण या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे म्हणजेच आता आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात आली याचा निष्कर्ष असा आहे की ज्यावेळी सूर्य जेव्हा एखादी परिक्रमा पूर्ण करतो सॉरी ग्रह एखादी परिक्रमा पूर्ण करतो सूर्याभोवती त्यावेळी अभिकेंद्री बलाचा परिणाम आपण या ठिकाणी त्यांच्यातील सरासरी अंतराच्या वर्गाला व्यस्तानुपाती असतो हे आपल्या लक्षात आलेलं आहे पुढे पृथ्वीचे गुरुत्वीय बल आता पृथ्वीचे जे गुरुत्वीय बल असतं ते म्हणजे काय पृथ्वीचे गुरुत्वीय बल म्हणजे पृथ्वी आपल्याकडं दुसऱ्या वस्तू आकर्षित करते त्याला आपण पृथ्वीचे गुरुत्वीय बल म्हणतो आणि हे बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते आणि म्हणून या बलामुळे वस्तू क्षितिज लंब कक्षेत खाली पडतात म्हणजे आपण मी मागाशी सांगितल्या पद्धतीने एखादी वस्तू आपण सरळ एखादा चेंडू फेकला आपण तो चेंडू जर क्षितिज समांतर जात असेल तर पृथ्वी तिच्या केंद्राकडे कोणत्याही वस्तूला आकर्षित करत असल्यामुळं आणि पृथ्वीचं जे वस्तुवान वस आहे ते केंद्रित असल्यामुळं तिच्या केंद्राकडे केंद्रित असल्यामुळं त्या ठिकाणी ती वस्तू क्षितिज लंब पडते आणि अशा पद्धतीने आपण पुढचा जो भाग आहे तो इथं आपण हे जे युनिट आहे आपलं ते पूर्ण केलेलं आहे